तशरीफ रखिए। नहीं नहीं उभीस ठीक है। फरमाइए क्या बोलना चाह रही थी आप? कहीं हमारी मेहमान नमाजी में कोई कमी तो नहीं ना? नहीं नहीं। तो फिर बाजी कैसा है? बाजी ठीक है ना? जी। काश हम उससे मिल पाते। मुनासिब है मिल पाना? नहीं अवघड़ त्यांचा तुमच्यावर अजूनही। क्या हुआ बोलिए? हम पर भरोसा नहीं, यही ना? नहीं म्हणजे मी इथे राहते हे अजून सुद्धा आवडलेलं नाही त्यांना। कैसे समझाएं बाजी को कि हम उसका भलाई चाहते हैं? माझी तुमच्याकडे एक विनंती होती, म्हणजे तुम्ही तसं खूप करताय माझ्यासाठी। खर तर तुम्हाला त्रास देणं योग्य नाही आहे, पण ऐसा कह के पराय कर रहे हैं आप हम। जो भी दिल में है वो बेझिझक कहिए। बिनी वाल्यांना शोधायला मदत कराल माझी? बिनी वाले? हो, बिनी वाले सापडले तर शेरा सापडायला मदत होईल। शिलेदार त्यांना भेटायला सुद्धा केले होते, पण शेरानं पेंढारी मारेकरी पाठवून बिनीवाल्यांना मारण्याचा प्रयत्न केला। शिलेदारांनी त्यांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण शेराच्या माणसांनी त्यांना कुठेतरी लपवून ठेवलं। बिनीवाल्यांना शोधायला तुम्ही माझी मदत कराल तर बरं होईल। हम करेंगे मदद, लेकिन आप कोतवाली में क्यों नहीं जा रहे? कोतवालांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, आणि शिलेदार जर त्यांच्या समोर गेले तर ते शिलेदारांना सोडणार नाही। मग जर शिलेदारच नसतील तर शेरा कोण आहे हे कुणालाच कळणार नाही। म्हणून जर बिनीवाले सापडले तर खरी गोष्ट शिलेदारांना सगळ्यांसमोर आणता येईल। ठीक है, हम करेंगे आपकी मदद, लेकिन हीरा जी हमें लगता है आपको चंद्राबाई का ख्याल रखना चाहिए। ये शेरा के मामले में आप मत पड़िए। आप क्यों खतरा मोल ले रही हैं? शिलेदारांसाठी, शिलेदारांसाठी मी कुठलीही जोखीम घ्यायला तयार। तो शेरा राक्षस आहे, त्याला संपवलाच पाहिजे। माझ्या चिचोक्याचा जीव घेतलाय त्यानं, बाळ पेशव्यांना मारण्याचं कारस्थान रचतोय तो। पण जोवर शिलेदार आहेत तोवर शेरा काहीच करू शकणार नाही। त्याचं सर कलम केलेलं पाहायचंय मला। सध्या पुण्यामध्ये पालखी सोहळ्याची चर्चा चालू आहे, त्याआधी तो शेरा हाती लागणं गरजेचं आहे, म्हणून मला तुमची मदत पाहिजे होती। जी, हमसे जो होगा हम करेंगे। शुक्रिया। शुक्रिया तब अदा करना जब हम उस बाजी की जान लेंगे। बाजी, पालकी से पहले ही हम तुझे और तेरे उस बाल पेशवा को जहन्नुम भेज देंगे। इथून म्हणजे नातूवाड्यातनं पालखी निघेल, ती थेट शनिवार वाड्यात जाईल। शनिवार वाड्यातून बाळ पेशव्यांना घेतलं जाईल। पालखीच्या चारही बाजूनी आपल्या सैनिकांचा पहारा असेल। कोणाही अनोळखी व्यक्तीला तिथे अजिबात फिरकू दिलं जाणार नाही। बाळ पेशवे मंदिरात येतील, मग बाळकृष्णाचा अभिषेक होईल,
आणि त्यांना ठेळा लावला जाईल। जी आम्ही सगळी व्यवस्था केली, जातीने मी सगळीकडे लक्ष ठेवेल। टिळा लावून झाला की बाळपेशांना लगेचच वाड्यावरती आणलं जाईल। दुसऱ्या दिवशी साताऱ्याहून मानाची वस्त्र येतील, त्यासाठी चोख व्यवस्था केली। साधी मुंगी देखील शिरू शकणार नाही। शेरा आणि त्या खेळणीवालीचा विचार केला आहात का तुम्ही? ते निश्चितच घातपात करण्याचा प्रयत्न करतील। आम्ही सतर्क आहोत, कुठलीच गडबड होणार नाही। कोणी संशयास्पद दिसला तर सरळ सरळ कलम करण्याचे आदेश दिलेत आम्ही शिपायांना। आणि बाजीचं काय? नाही, तोही अजून हाती लागलेला नाही। पण गनिवांस घाबरून आपण पालखी सोहळ्यात बदल करणं हे आम्हाला उचित वाटत नाही। ही आपली भूमी आहे, आपण शत्रूला घाबरलो तर जनतेचा आपल्यावरील विश्वास उडेल नानासाहेब। पालखी सोहळा ठरल्यावर हुकूम पार पडेल। जी बाळ पेशवे आणि इतर मानकऱ्यांच्या संरक्षणाचीही व्यवस्था करा। जी आम्ही सर्व तजवीज केली आहे, सर्व मानकऱ्यांची मंदिरातच आसन व्यवस्था केली आहे। एक गोष्ट सांगायची होती। बोला। गेले काही दिवस बिनीवाले आम्हास दिसले नाहीयेत। आम्हास चिंता वाटते त्यांची। ते खासगी कामासाठी बाहेर गावी गेलेत। आपण आज भेटले होते का ते? नाही, त्याने निरोप पाठवला होता आम्हास। बिनीवाले असले काय नसले काय काही फरक पडावा असा नाही, सर्वांनी पालखी सोहळ्याच्या तयारीला लागावं। जी आज्ञा असावी। कावेरी, बरं झालं बाई गाठ पडली। आई कशात? मावशी बरी आहे, तिला तुझी गाठ घ्यायची जरा। माझी? हा, काहीतरी बोलायचं आहे महत्वाचं। म्हणजे आता ते मला फार इच्छा आहे त्यांना भेटायची। अगं मग चल की घराकडे जाऊया। कावेरी, अगं कडूस पडले, दिवा लावायचं सोडून कुठे गेले तीस बाहेर? कोण आलंय बघ आता, कोण आलंय म्हणायचं आता वक्ताला? अगो बाई बाई बाई, अगो बाया, हिरा तू ये बाई ये। माझा बाजी गाठ पडला होता? हो व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका। अगो बैस बैस बैस। देव कस कुठं कुठल्या रूपानं भेटल काही सांगता येत नाही, असं जुनी माणसं म्हणायची ते खरंय बघ। हिरा तुझ्या रूपानं मला देव घाट पडलाय बघ। अहो एवढंही काही नाही अगं, असंच आहे। मावशी कायम तुझंच नाव घेत असती, म्हणजे हिरा अशी आहे हिरा तशी आहे। तुझ्या भाकऱ्यांचं तर लई कौतुक करते, काही विचारू नकोस। आता जे खरंय ते खरंच आहे, आता तू शिक जरा भाकरी हिच्याकडनं। हिराने शिकवलं तर शिकेन की,
काय गं हिरा? हो शिकवीन की मग घे की चुलीचा ताबा. म्हणजे तुझ्या ताब्यातच येणार आहे एक दिवस. आत्ता हा म्हणजे तू हिला काम करायला घेऊन आली आहेस वय घरात. मला माझ्या बाजीची ख्याली खुशाली विचारायची आहे म्हणून हिला बोलवलं आणि तू शिलेदार सुखरूप आहे. समधी तुझीच कृपा आहे बघ. आलं ध्यानात. तुला हिला शिकवायचं असेल तर कर बाई भाकरी. आता चूल बी तुझी आहे आणि हे समद घर बी तुझच आहे. नुसतं हे घर तुझच नाही, माझा बाजी बी आता तुझाच आहे बघ. खरं सांगू तुला आता मला माझ्या बाजीची काळजी उरली नाही बघ. हो लवकरच ते सुटतील ह्या सगळ्यातून. हा मी आत्ताच नाही म्हणत, माझ्या बाजीच्या आयुष्याची काळजी राहिली नाही बघ. हो आयुष्यभरासाठी काळजी घेईन मी शिलेदारांची. आणि आमची तुमचीही. माझ चुकलंच बघ, मी आत उगरच तुला ओळखायला पाहिजे होत. अग दादा मला लई सांगत होता तुझ्याबद्दल, पण त्याला बी मी नाही नाही ते बोलले. असं का केलं असन ग? शिलेदारांनी तुमची काळजी घ्यायला बजावलंय मला. आता तुमची होणारी सून या नात्याने तुमच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही ही जिम्मेदारी आहे माझी. मी माझी जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडावी असं वाटतंय ना तुम्हाला? मग घ्या, न रडता खा बघू. माझ्या सुनासाठी ठेवल्यात मी त्या. घ्या तुमच्या बांगड्या. एक दिस मी तुझ्या हातातल्या बांगड्या काढायला लावल्या होत्या ना. अहो आधी जेवून घ्या मग द्या. मला माझ्या सुनाच्या हातात खायचंय. घ्या.
मावशीनं कालच जोडून आणलं सोनाराकडनं. माझ्या सुनाच्या हातात तुटलेल्या बांगड्या बऱ्या दिसत्यात. वय हा बांगड्या मला माझ्या सासूने दिल्या होत्या, त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिल्या होत्या. माझ्या घराचं समुद या बांगड्यात आहे बघ, तू हे जपून ठेव आणि मग तुझ्या सुनाला परत दे तू. सुखाने राहा, माझा पाजी पाहिजे होता बघ आता तुझ्या संगत. तुम्हा दोघांनी जोडीनं कधी बघते असं झालंय बघ मला. पुरी माझ्या बाजीला मला बघायचंय ग, त्याला हित येता येत नाही पण मला जाता येईल का नाही त्याच्याकडे. मला नेचिल माझ्या बाजीकडं. हो जाऊया आपण. कधी? आज रात्री जरा उशिराच्या प्रहराला. खरं म्हणतेस ना? हो पण आधी थोडं खाऊन घ्या. तू काय बघत बसलीस? अगं खा की का तर तुला बी भरवावं लागल. नाही तुमचं चालू दे सासू सुनांच, मी खाते माझ. मी तो आज आप बाजी से मिलने वाली हैं. जी. तो आखिरकार आज बाजी की सब परेशानियों से रिहाई हो जाएगी. वाह वाह. माझ्या लेकराला समद्या जाचातून रिकाम करा. जरूर जरूर. बाजी हमारा दोस्त है, बल्कि दोस्त क्या, हमारे भाई जैसा है. बस एक बार हमारी बाजी से मुलाकात हो जाए फिर आप देखेगा, आपको और बाजी को हम वहां ले जाएंगे जहां से आपको वापस लाना मुश्किल होगा. आप तो कोई नहीं पहुंच पाएगा, आपका पूरा परिवार बिल्कुल महफूज रहेगा. जी मैं निभू आता. जी जी रुकिए, आप ये सब हमारे कहने पे कर रहे हैं, ये किसी को खबर तो नहीं? जी नहीं. बहुत खूब बहुत खूब. अब आप जाइए. रुकिए, ये अपने साथ लेते जाइए. हर मोड़ पर इसे गिराते रहेगा, हमें रास्ता मालूम पड़ेगा. और जब हीरा के साथ हो तो एक एक करके गिराते रहेगा, हम उसी रास्ते पहुंच जाएंगे. और हीरा को बिल्कुल शक नहीं होना चाहिए. जी अब बाजी के मौत का रास्ता हीरा दिखाएगी.